What is up, foodscapers? How are you guys doing? And I hope you guys are doing absolutely fabulous. Now you're wondering, why am I so excited for today's video? So I've got to a very मी काल आहे ना जस्ट फिरत होतो आणि माझ्या डोक्यात एक स्पार्क प्लग सारखा एक टॉपिक आला विच इज मेकिंग मी मोर क्युरियस टू नो अबाउट इट. सो आपण आजकाल एक बुक वाचतोय दॅट इज म्हणजे आजकालच्या जनरेशन मध्ये ती बुक खूपच जास्त फेमस आहे, दॅट इज इकेगाई. सो आय थॉट की व्हॉट इज इकेगाई ऑफ फूड, बिकॉज आय वेंट डाऊन टू द स्ट्रीट, आय सॉ दॅट बुक, आय वॉज क्वाईट रिडिंग टू दॅट बुक आणि त्याच्यामध्ये मला एक सिम्पल म्हणजे त्याचा सिम्पल फॉर्म्युला सांगितलाय त्यांनी की जो मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे बट रिगार्ड्स टू फूड. सो लेट्स बिगिन टुडेज व्हिडिओ विथ दिस. सो आजचा जो टॉपिक आहे हा मी 3 पॉइंट्समध्ये कव्हर करणार आहे की त्याच्यामध्ये मी फर्स्ट पॉइंट असा डिस्कस करणार आहे की व्हॉट इज इकेगाई, सेकंड पॉइंट इज व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ इकेगाई ऑफ फूड आणि थर्ड इज हाऊ इकेगाई हेल्प्स यू टू बेटर अंडरस्टँड युअर फूड. तर हे तीनच पॉइंट आहेत की इकेगाई नक्की काय आहे, ह्याचा तुमच्या फूडशी काय रिलेव्हन्स आहे आणि हे तुला कसं हेल्प करेल तुझ्या फूडला अंडरस्टँड करायला किंवा म्हणजे तुमच्या फूडला समजायला तुम्हाला हा कसा मदत करेल. सो लेट्स बिगिन विथ टुडेज व्हिडिओ विथ ऑल दिस एनर्जी इनसाइड मी अँड लेट्स बिगिन. सो गाईज, टू कम ऑन फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज इकेगाई? इकेगाई इज नथिंग बट इट इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअर ओन कम्फर्ट फॉर द रिझन ऑफ बीइंग ऑर द फॉर रिझन ऑफ बीइंग एक्झिस्टन्स. सर ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा कम्फर्ट, तुमच्या स्वतःमध्ये जो काय कम्फर्ट वाटतो तुम्हाला बाय इटिंग दॅट फूड किंवा तुम्हाला जर कुठली गोष्ट आवडत असेल तर तुम्ही त्या गोष्टीपाशी कम्फर्टेबल होता. लेट्स टेक अन एक्झाम्पल की आय एम व्हेरी कम्फर्टेबल अराउंड माय मॉम रॅदर दॅन बिईंग कम्फर्टेबल विथ एनी वन एल्स. मी माझ्या आईपाशी जाऊन सगळ्या गोष्टी शेअर करतो जस्ट बिकॉज मी कम्फर्टेबल आहे. एक्झॅक्टली गोज अराउंड फूड. आपण जिथे कम्फर्टेबल वाटतं आपल्याला की हा वा हा फूड माझ्या टाईपचा आहे तर आपण तिथेच लगेच पळतो. नाव कमिंग टू सेकंड टॉपिक, व्हॉट इज रिलेव्हन्स ऑफ इकेगाई ऑफ फूड. सो ह्याला डिस्कस करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला फक्त एक सर्कल डोक्यात घ्यायचं आहे. त्या सर्कलला आपल्याला मल्टिपल पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे बट आय विल ट्राय टू कीप इट सिम्पल अँड म्हणजे थोडंसं असं एकदमच इझी करायला बघतोय मी. सो हा तुमचा जो सर्कल आहे ह्याला 4 पार्ट्समध्ये आपण डिवाईड करतो. फर्स्ट 4 पार्ट्स ह्याला आपण डिवाईड करतो लव, त्याच्यानंतर नीड्स, पेड फॉर किंवा म्हणजे ज्यासाठी आपण पे करतो आणि व्हॉट इज गुड ॲट म्हणजे आपल्याला जे काय आवडतं, जे काय आपल्यासाठी रिक्वायरमेंट्स आहेत, जे काय आपण ज्याच्यासाठी पे करतो आणि ते आपल्याला आपण त्यासोबत चांगलं आहोत. देन हा जो सर्कल आहे ह्याच्यामधले हे 4 पार्ट्सला अजून एका सर्कलने आपण डिवाईड करतो. सो आतल्या सर्कलमध्ये पॅशन, मिशन, वोकेशन आणि प्रोफेशन येतं. तर आपल्याला काय आवडतं फर्स्ट क्वार्टरमध्ये आहे पॅशन. पॅशन म्हणजे आपल्याला जे काय जिद्द म्हणत असते त्या करण्यासाठी. सेकंड म्हणजे मिशन, जे ज्या फोकस आपण ठेवून चालतो. वोकेशन म्हणजे ज्याच्यावर आपण काम करत असतो आणि प्रोफेशन ज्याला आपण निवडतो. आणि ह्याच्यामध्ये जो काय बायफोर्केशन किंवा ज्याच्यामध्ये डायसेक्ट झालेलं आहे ह्याला म्हणतात इकेगाई. इकेगाईचं आता जसं मी तुम्हाला फर्स्ट पॉइंटमध्ये सांगितलं द रिझन ऑफ एक्झिस्टन्स किंवा आपला जो कम्फर्ट आपण फाईंड करतो ते ह्या गोष्टींमुळे करतो. तर आता ह्याला फूड सोबत कसं तुम्ही रिलेव्हंट करणार? कधी कधी आपल्या डोक्यात असा पॉइंट चालू असतो आय लाईक पास्ता, आज मला पास्ता खायची खूप इच्छा झाली आहे, सो लेट्स गो अँड ईट पास्ता. बट आपण ह्याच्यासाठी काय करतो, आपण ऑलरेडी बरेच जागेंवर फिरलेलो असतो, त्याच्यातला बेस्ट स्पॉट पास्त्यासाठी कुठला आहे हा आपण बघतो. त्याच्यानंतर काय येतं, शुड आय गो देअर जस्ट बिकॉज ते हाईप्ड आहे, ते रेस्टॉरंट हाईप्ड आहे म्हणून मी तिथे जाऊ का हे खायला? तिकडचे पैसे मला किती द्यावे लागणार आहेत? आणि जर आपण पैसे देणार आहे इज दॅट प्लेस रिअली वर्थ ऑफ मेकिंग गुड पास्ताज? किंवा बाहेर पण आपल्याला काही काही स्पॉट्स असे दिसतात, बिलीव मी गाईज ऍट टाइम्स रेस्टॉरंटपेक्षा बेटर पास्ता मी एका छोट्या रोड साईड ठेला म्हणतो ना आपण, काइंड ऑफ कुठे कुठे आपल्याला फूड ट्रक्स दिसतात किंवा एक असा जॉईंट्स दिसतात की जिथे आपल्याला पास्ता असतात, पिझ्झा असतात,
sometimes I find better pizzas and pastas there than in restaurants. Kid you not. मग त्याच्यानंतर येतं भाई, मी जर हे चार पॉइंट डिस्कस केलेत की मला हे आवडतं पण जिथे लोक जातात मला तिथे जायचं नाहीये, मला जास्त पैसेही नाही भरायचे, प्लस मी ह्याच्यात चांगला आहे, म्हणजे लाईक आय कॅन आयदर मेक दिस ॲट होम ऑर यु नो लाईक इज इट रिअली वर्थ गोईंग देअर. मग त्याच्यानंतर काय येतं, हाऊ पॅशनेटली दॅट पर्सन प्रिपेअर्स दॅट दॅट पर्टिक्युलर डिश, किती मन लावून बनवतो, काय त्याचा उद्देश आहे ऍक्च्युली. सो लाईक म्हणजे आपण जर समजा घरी कुठली भाजी बनवत असेल किंवा इवन आय वेन आय टेल यू समथिंग्स आय लिटरली ट्राय टू गो डीप, ज्याच्यामुळे व्हिडिओ खूप लांब होत जातो, इट गेट्स एक्सटेंडेड. सो दॅट इज माय मिशन टू कम टू अ कन्क्लुजन, टू एक डेप्थ मला कॅच करायची असते, म्हणून माझा एक मिशन त्या पार्टमध्ये जात असतो. त्याच्यानंतर व्होकेशन, तरी मी आता स्वतःवर काम करतोय, आय एम ट्राईंग टू गेट इट ॲज बेस्ट ॲज पॉसिबल इन द स्मॉल पिरियड ऑफ टाईम. आणि त्याच्यानंतर प्रोफेशन, ॲम आय थिंकिंग दिस ॲज अ प्रोफेशन, येस आय काइंड ऑफ थिंक दिस ॲज अ प्रोफेशन. म्हणजे आता आपण ह्याला फूडमध्ये आणलं तर किती जीव लावून तो ते प्रोडक्ट बनवतो, किती मन लावून तो ते बनवतो, त्याचं मिशन काय, एंड रिझल्ट किती चांगला आला पाहिजे, त्याचं स्वतःचं स्वतःपर्यंत किती नॉलेज आहे, त्यानंतर तो स्वतःवर परत ह्याच्यावर काम कसं करतो, अजून बेटर पिझ्झाज किंवा पास्ताज तो कसा काढेल, आणि फायनल त्याचा जो प्रोडक्ट आहे हा कितपत चांगला. एक्झॅक्टली दॅट. तर आता हाऊ इकिगाय हेल्प्स यू टू नो युअर फूड बेटर, द थर्ड पॉइंट. इकिगाय तुम्हाला हेल्प करतो की तुम्हाला काय ऍक्च्युअली केलं पाहिजे. आता आपण सेकंड पॉइंटमध्ये जसं डिस्कस केलं की आपल्याला खूप फॅक्टर्स आहेत इकिगाय डिस्कस करायला, की म्हणजे इकिगायमध्ये काय काय फॅक्टर्स येतात, आता तुम्ही बघितले, लव, नीड्स, पेड फॉर, गुड ॲट, पॅशन, मिशन, वोकेशन आणि प्रोफेशन, हे सगळे फॅक्टर्स आहेत त्याचे. पण त्याच्यामधूनच हाऊ, म्हणजे तुम्ही कसं त्या फूडला प्रायोरिटाईज करू शकता, की तुम्हाला जे काय खरंच नेसेसरी आहे हे तुम्ही कसं बघू शकता. सो दॅट इज त्याचे तीन एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट, व्हॉट फूड यू लव अँड व्हॉट आर द फॅक्टर्स. सो म्हणजे तुम्हाला कुठलं जेवण कितपत आणि का आवडतं. सो हा एक फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड इज इंटरनल अफेअर्स, तुमचा त्या फूडशी किती रिलेव्हन्स आहे, किंवा तुमचा जो ज्या फूडबद्दल तुम्ही विचार करताय त्याच्याबद्दल तुमचा प्रेफरन्स का जास्त आहे, त्याच्याशी तुमचा आणि त्याचा काय पर्सनल रिलेशन आहे. आणि थर्ड एक्झाम्पल असं आहे की सॅटिस्फॅक्शन अँड मोरल, तुम्हाला जे फूड जे तुम्ही मनात ठेवलं आहे किंवा जे काय तुम्ही आज खाण्याच्या अशा ब्रेन सेल्समध्ये असाल की हा मला आज हे खायचंय, वाय इज दॅट फूड गोईंग टू गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन आणि त्याचं मॉरल काय होणार आहे. सो व्हॉट इज दॅट फूड गोईंग टू गिव्ह टू युअर बॉडी. जसं आपण आदल्या पण टॉपिक्समध्ये डिस्कस केलेलं आहे की आपण बॅलन्स डाएट केलं आहे, ऑइल्स झालेले आहेत, त्याच्यानंतर फूड पिरामिड झालं आहे. सो ह्याच्यासाठी तुम्हाला कसं हेल्प करणार आहे हे फूड, दॅट इज ऑल इकिगाय इज गोईंग टू हेल्प यू अराउंड. आय होप माझ्या डोक्यात आत्तापर्यंत जितके काही फ्यूज पेटलेले आहेत किंवा जे काही रॅन्डम एक्झाम्पल्स मी काढलेत हे तुम्हाला समजले असतील. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ, इफ यू वॉन्ट मी टू गेट यू सच काइंड ऑफ व्हिडिओ, लाईक, शेअर, सबस्क्राईब टू फूडस्केप अँड आय विल सी यू ऑन द नेक्स्ट एंड. चिअर्स गाईज, बाय बाय, हॅव अ लवली वीक.